नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण क्रमांक 2 वर्ग समीकरणे। आता या प्रकरणामध्ये अगोदर आपण काय बघितलेलं आहे, तर या ठिकाणी वर्ग समीकरण कशाला म्हणायचं, कशाला म्हणायचं आपण बघितलं की ज्याच्या डोक्यावरती म्हणजे जो घातांक आहे 2 आहे ज्याला कोटी आपण म्हणतो, म्हणजे ज्या समीकरणाच्या डोक्यावरती 2 आहे म्हणजे घातांक 2 आहे अशा समीकरणाला वर्ग समीकरण असं म्हणायचं। मग दिलेलं समीकरण हे वर्ग समीकरण आहे किंवा नाही हे ठरवायचं कसं, तर किंवा या ठिकाणी वर्ग समीकरणाचं सामान्य रूप म्हणजे दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहे हे ठरवायचं असेल तर त्याच्या सामान्य रूपामध्ये आपल्याला या ठिकाणी ते वर्ग समीकरण आणावं लागेल। म्हणजेच या ठिकाणी आपण जर बघितलं वर्ग समीकरणाचं सामान्य रूप एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 या स्वरूपामध्ये ते समीकरण असेल आणि त्याचा घातांक या ठिकाणी जास्तीत जास्त 2 असेल तर त्या समीकरणाला काय म्हणायचं, वर्ग समीकरण म्हणायचं। मग एखादं समीकरण या स्वरूपामध्ये नसेल तर ते आणायचं कसं, आपण इथं बघितलं पहिलं उदाहरणामध्ये आपण बघतोय तिसरं पद जे आहे स्थिर पद आपण 0 निर्माण केलेलं आहे, इथं या ठिकाणी आपण बघतोय बाजू या ठिकाणी डाव्या बाजूच्या संख्या उजव्या बाजूला या ठिकाणी घेऊन या ठिकाणी हे पद या ठिकाणी इथं निर्माण केलेला, म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर या उदाहरणांच्या मदतीनं या ठिकाणी आपण जर बघितलं इथं एकच पद आहे तर 2 पद आपण या ठिकाणी निर्माण केलेले आहेत आणि ए ची बी ची किंमत काय हेही साधी साधी उदाहरण आपल्याला विचारतात तर तेही आपल्याला या ठिकाणी सोडवता येतं। तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं या उदाहरणाच्या मदतीने एखादं समीकरण वर्ग समीकरण आहे का किंवा एखादं समीकरण या ठिकाणी त्याच्या सामान्य रूपामध्ये कसं लिहिता येतं ते आपण या ठिकाणी बघितलं। आता दिलेलं समीकरण आता इथे या ठिकाणी आपण जर बघितलं तर वर्ग समीकरण आहे का नाही आपण या ठिकाणी हे ठरवू शकतो आपण उदाहरणांच्या मदतीने बघितलं। याशिवाय काही उदाहरण आहेत ज्यांच्या मदतीने आपण या ठिकाणी बघूया की दिलेलं समीकरण हे वर्ग समीकरण आहे का, म्हणजे उदाहरणार्थ या ठिकाणी आपण जर बघितलं m अधिक 5 हे पहिल्या या ठिकाणी कंसामध्ये असेल आणि दुसऱ्या कंसामध्ये या ठिकाणी m अधिक 7 असेल किंवा वजा 7 असेल तर या ठिकाणी हे समीकरण या ठिकाणी वर्ग समीकरण आहे का हे आपल्याला या ठिकाणी भक्ताक्षरी सांगता येतं का नाही। मग असं समीकरण आपल्याला सोडवावं लागतं आणि सोडवल्यानंतर या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी हे वर्ग समीकरण आहे किंवा नाही। मग या ठिकाणी हे सोडवत असताना कसं सोडवायचं ते आपण या ठिकाणी बघूया की या ठिकाणी आपण बघतोय एका कंसानं दुसऱ्या कंसाला या ठिकाणी गुणायचं ही पद्धत आपल्याला या ठिकाणी माहिती आहे आणि यामध्ये या ठिकाणी आपण बघूया की या ठिकाणी एका कंसानं दुसऱ्या कंसाला गुणायचं म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदा एम गुणिले दुसरा कंस पूर्णपणे एम वजा 7 राहिले काय अधिक 5 गुणिले एम वजा 7 बरोबर 0। तर त्यानंतर या ठिकाणी हा गुणाकार करून घ्यायचा आहे म्हणून एम गुणिले एम हा एम चा वर्ग होतो वजा 7 गुणिले एम वजा 7 एम अधिक 5 गुणिले एम 5 एम आणि अधिक 5 गुणिले वजा 7 7 5 35 अधिक वजा बरोबर 0। त्यानंतर या ठिकाणी आपण जर बघितलं तर एम वर्गाला काही सुद्धा आपल्याला करता येत नाही तर वजा 7 अधिक 5 समान पद आहेत एम एम आहे आणि समान पद असल्यामुळे फक्त चिन्ह वेगळे। आता वजा 7 अधिक 5 मग या ठिकाणी काय येतं तर मोठ्यातून छोटं वजा करणे, म्हणजे मोठी संख्या जर वजा असेल तर मोठ्यातून छोटी संख्या वजा करणे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह या अर्थाने हे 7 मधून 5 गेलं राहिलं 2 आणि चिन्ह आहे तेच वजा आलं आणि वजा 35 हे आहे तशी संख्या आपल्याला तिसरं पद आपल्याला लिहिता येतं बरोबर 0। मग आता हे एवढं केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी हे वर्ग समीकरण आहे का नाही, कारण या ठिकाणी आपण बघतोय एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी म्हणजे या ठिकाणी आपण बघतोय हे असणार या ठिकाणी आपण बघतोय
आणि या असणाऱ्या वास्तव संख्येत लक्ष द्या. आता मग इथं या ठिकाणी एबीसी चा जर आपण आराखडा काढला तर ए ची किंमत किती येते? एक. बी ची वजा दोन येते आणि सी ची वजा 35 येते. आपल्याला सहज हे ओळखता येतं, लक्षात घ्या. आणि मग या ठिकाणी आपण जर बघितलं तर मग हे वर्ग समीकरण आहे का? हो आहे. एक्स वर्ग आहे अधिक बी एक्स म्हणजे वजा 2m आहे आणि अधिक सी म्हणजे स्थिर पद आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघतो एवढं सोडवल्यानंतर ते समीकरण वर्ग समीकरण आहे किंवा नाही हे आपल्याला ठरवता येतं. म्हणजे आपल्याला एवढी प्रक्रिया या ठिकाणी करावी लागते तरच आपल्याला ते समीकरण वर्ग समीकरण आहे किंवा नाही हे कळतं, लक्षात घ्या. तोपर्यंत आपल्याला ते म्हणता येत नाही की वर्ग समीकरण आहे का नाही. अशाच पद्धतीने आपण काय करूया, आणखी एक उदाहरण घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल. एक्स घन वजा 4x अधिक 25 बरोबर. आता हे वर्ग समीकरण आहे का नाही कसं ठरवणार? एक्स घन वजा 4x वर्ग अधिक 25 बरोबर 0 हे वर्ग समीकरण आहे का नाही? काही जणांना वाटेल की आहे, कारण 4x चा वर्ग आहे, जास्त घातांक किती आहे 2 आहे. पण आपण काय सांगितलेलं आहे, वर्ग समीकरणामध्ये जास्तीत जास्त घातांक हा 2 पाहिजे. इथं आपण बघतो एक्स चा घातांक 3 हा आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण बघतो इथं जास्त त्या असणाऱ्या ठिकाणी चलाचा जास्तीत जास्त घातांक किती आहे, 3 आहे. आणि चलाचा जास्तीत जास्त घातांक 3 असेल तर ते वर्ग समीकरण असणार आहे का? तर कधीच नसणार आहे. त्याच्यासाठी या ठिकाणी म्हणजे हे वर्ग समीकरण नाही असं आपल्याला या ठिकाणी लिहिता येतं, सांगता येतं. तर अशा पद्धतीने एखादं दिलेलं वर्ग समीकरण हे वर्ग समीकरण आहे किंवा नाही हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं, लक्षात घ्या. आणि एक उदाहरण या ठिकाणी इथं लिहिता येतात ज्यांच्या मदतीने आपल्याला म्हणजे आपल्या अभ्यास 2.1 मध्ये सुद्धा अशी काही उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत, त्यातले एखादं उदाहरण आपल्याला सोडवूया. आपण बघूया एक वेगळं उदाहरण बघा. समजा या ठिकाणी m अधिक 1/m बरोबर वजा 4. आता असं उदाहरण दिलेलं आहे, हे वर्ग समीकरण आहे का नाही आपल्याला विचारलेलं आहे. आता इथं तर बघून तर आपल्याला हे कळत नाही की हे वर्ग समीकरण आहे का नाही. मग हे समीकरण आपण सोडवायला पाहिजे. हे समीकरण सोडवलं तरच आपल्या लक्षात येईल की हे वर्ग समीकरण आहे किंवा नाही. मग या ठिकाणी आपण जर बघितलं तर इथं छेदस्थानी m आहे आणि हे जर m कॅन्सल करायचं असेल तर वर अंशस्थानी या ठिकाणी काय पाहिजे, तर m पाहिजे. तरच आपल्याला या ठिकाणी काय करता येतं, हे छेदस्थानचं या ठिकाणी m कॅन्सल करता येतं. म्हणून या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला, पूर्ण असणाऱ्या या ठिकाणी समीकरणाला किती गुणावं लागेल, m ने गुण. समीकरणास m ने गुण. आता या समीकरणाला m ने गुणल्यानंतर या ठिकाणी आपण जर बघितलं तर m गुणिले m अधिक 1/m गुणिले m बरोबर वजाच्या गुणिले m आणि हे सोडवून घेतलं तर इथं m लाईन या ठिकाणी महत्त्वाचा उद्देश आहे ते m हे कॅन्सल करणं, हे इथं कॅन्सल होईल आणि मग इथं या ठिकाणी आपल्याला पुढे मांडता येईल. म्हणून m गुणिले m, m चा वर्ग अधिक, आता इथे या ठिकाणी आपण बघतो m लाईन कॅन्सल झालेला आहे म्हणजे इथं 1 राहिलेला आहे. परंतु या ठिकाणी आपण जर बघितलं म्हणजे अधिक 1 वजा 4m असे. आता मग या ठिकाणी आपण जर बघितलं तर सामान्य रूपामध्ये हे असणार वर्ग समीकरण मांडूया. वर्गपद आहे पहिल्यांदा लिहिलं आपण m वर्ग, याची बाजू देते वजाच काय होईल अधिक होईल अधिक 4m, स्थिर पद आहे असं अधिक 1 बरोबर 0. म्हणजे या ठिकाणी इथं आपल्याला लक्षात येईल की हे वर्ग समीकरण आहे किंवा नाही. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहे
किंवा नाही हे अगोदर या ठिकाणी ठरवावं लागतं आणि त्यानंतरच आपल्याला हे समीकरण वर्ग समीकरण आहे म्हणजे हे सोडवावं लागतं तेव्हा या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की दिलेलं समीकरण हे वर्ग समीकरण आहे का. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला अनेक उदाहरणं या ठिकाणी विचारलेली आहेत. सराव संच 2.1 मध्ये सुद्धा कोणतीही दोन वर्ग समीकरण लिहा म्हटलेलं आहे. बघा किती सोपा प्रश्न आहे. म्हणजे आपण कोणतीही दोन वर्ग समीकरण कोणत्या स्वरूपामध्ये पाहिजे, त्याच्या सामान्य रूपामध्ये एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी या स्वरूपामध्ये असणारी कोणतीही दोन समीकरण इथे या ठिकाणी लिहू शकतो, लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने या ठिकाणी सराव संच 2 मधली या ठिकाणी जी उदाहरणं आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत. म्हणजे अगोदर त्याच्या सामान्य रूपामध्ये ते वर्ग समीकरणानं, त्यानंतर या ठिकाणी किंवा दिलेलं वर्ग समीकरण हे वर्ग समीकरण आहे किंवा नाही हे ठरवायचं असेल तर ते जर अशा स्वरूपामध्ये असेल तर ते सोडवावं लागेल. अशा स्वरूपामध्ये असेल तर घातांक बघून आपण ते ठरवू शकतो. असं दिलं असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी आपण जर बघितलं ते सोडवण्याची आपल्याला या ठिकाणी गरज आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघतो वेगवेगळ्या पद्धतीचे उदाहरण आपल्याला या ठिकाणी सोडवता येतील. तर या ठिकाणी आपण आजच्या तासाला इथंच थांबतोय. राहिलेला भाग आपण पुढच्या तासाला बघूया.